जुन्या 500 आणि 1000 नोटा स्वीकारण्यास जिल्हा बँकांवर घातलेल्या बंदीच्या आदेशांमध्ये विसंगती असल्याचं निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयानं नोंदवलंय. केंद्र सरकारचा 8 आणि 9 नोव्हेंबरचा आदेश आणि 14 नोव्हेंबरच्या आरबीआयच्या आदेशात प्रथमदर्शनी अस्पष्टता आणि विसंगती असल्याचं दिसून येत असल्याचं न्यायालयानं नमूद केलंय. 500 आणि 1000 जुन्या नोटा स्वीकारू नका असे आदेश आरबीआयनं दिले. त्यानंतर जिल्हा सहकारी बँकांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर घेतलेल्या आजच्या सुनावणीत न्यायालयानं हे निरीक्षण नोंदवलं. त्यावर उद्या पुन्हा सुनावणी होणार आहे. केंद्र सरकारनं बियाणं खरेदीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांकडील 500 नोट ग्राह्य धरण्याचा निर्णय घेतलाय. सरकारच्या या निर्णयामुळे रब्बीच्या खोळंबलेल्या पेरण्यांना मोठा हातभार लागणार आहे. सरकारी बियाणं महामंडळाच्या दुकानांमधून वैध ओळखपत्र दाखवून शेतकऱ्यांना 500 जुन्या नोटांचे व्यवहार करता येतील. नोटाबंदीच्या निर्णयानंतर यंदा बियाणाअभावी रब्बीचा हंगाम हातचा जातो की काय अशी चिंता व्यक्त होऊ लागली होती. नोटाबंदीच्या निर्णयाला 15 दिवस उलटले तरी आता आजही बँकेतली गर्दी काही कमी होण्याचं नाव घेत नाहीये. मुंबईतल्या बहुतांश बँकांमध्ये आजही रोख रक्कम भरण्यासाठी आणि काढण्यासाठी गर्दी बघायला मिळते. गेल्या काही दिवसांच्या मानानं रांगांची लांबी कमी झाली आहे. शिवाय बँकेतलं काम आटोपण्यासाठी आता वेळही तुलनेनं कमी लागतोय. नाशिक शहरातही बँकांमधली गर्दी कमी झाली. एटीएम मध्ये नवीन 2000 नोटांपासून 100 नोटा मिळू लागल्यानं सर्वसामान्यांना काही प्रमाणात दिलासा मिळालाय. 2 ते 2500 आता सहजतेने मिळू लागल्यानं एटीएम समोरील रांगा किरकोळ स्वरूपात आहेत. 8 ते 10 लोकांच्या वर गर्दी दिसत नसल्यानं एकूणच चलन कल्लोळ आता सुरळीत होऊ लागल्याचंच दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निर्णयानं जिल्हा बँकांनंतर आता पतसंस्थाही आक्रमक झाल्यात. सरकारच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशननं रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिलाय. सरकारच्या निर्बंधानं पतसंस्था अडचणीत सापडल्यात. त्यामुळे सरकारनं पतसंस्थांचं खातं असलेल्या राष्ट्रीयकृत आणि खासगी बँकेत ठेवीदार आणि कर्जदारांना भरणा करण्यास परवानगी द्यावी. त्याचबरोबर पतसंस्थांना गुंतवणूकदार बँकेतून आवश्यक रक्कम देण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा सरकारच्या निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा फेडरेशननं दिलाय. फेडरेशनच्या वतीनं राज्यभरात 3 टप्प्यांमध्ये आंदोलन छेडण्यात येणार आहे. 27 नोव्हेंबरला स्थानिक खासदारांना निवेदन दिलं जाणार आहे. तर 29 तारखेला अर्थमंत्री अरुण जेटली आणि आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या मेलवर लाखोंच्या संख्येनं मेल करण्यात येतील. तर 1 डिसेंबरला मुंबईत आरबीआयवर सहकार बचावाचा महामोर्चा काढण्यात येणार आहे. आमच्यावर विश्वास नाही ना, आम्हाला 1500 नोटा स्वीकारायला परवानगी दिली नका. पण ज्या बँकांना 1500 रुपयाच्या नोटा स्वीकारायला तुम्ही परवानगी दिलेली आहे त्या बँकांमध्ये आमची जी काही बँक अकाउंट आहे त्या बँक अकाउंटमध्ये आमच्या ठेवीदारांना आणि कर्जदारांना सुद्धा भरणा करण्यासाठी परवानगी द्यावी एवढी सरळ आणि साधी आमची मागणी होती. निर्णयाचा अण्णा हजार यांनी समर्थन केलंय. ज्या रंगाचा चष्मा त्याच रंगाचं जग दिसणार असा मार्मिक टोला अण्णांनी यावेळी लगावलाय. हा खूप मोठा निर्णय आहे त्यामुळे त्याच्या अंमलबजावणीत थोडी कमतरता असेलही असंही ते म्हणाले. मात्र काहींना याचा त्रास होईल. आम्ही पक्ष पार्टी बघत नाही, देशाचं हित महत्वाचं आहे असंही ते पुढे म्हणाले. 500 और 1000 रुपये की नोट रद्द हो गई, ये हमारी मांग थी कई सालों से जी, और वो ये सरकार ने अपनाई और ये जो निर्णय लिया है 500 और 1000 रुपये नोट रद्द करने का. अब इसमें उलट पुलट चर्चा होगी. जिस कलर का चश्मा है उसी कलर का जग नज़र आता है जी. लेकिन हमें लगता है कि ये निर्णय अच्छा निर्णय है, सही निर्णय है. मंदिरांची नगरी असलेल्या नाशिक जिल्ह्यातील मंदिरांच्या दानपेटीतील 75 लाखांहून अधिक रक्कम आता चलनात आली आहे. प्रमुख 3 मंदिरात आयकर विभागाच्या निरीक्षकांच्या देखरेखीखाली दानपेट्या उघडण्यात आल्या. यातून लाखो रुपयांची नाणी सुट्टे रुपये बँकांमध्ये भरण्यात आले. आद्य ज्योतिर्लिंग असलेल्या एकट्या त्र्यंबकेश्वर मंदिरात 50 लाखांपेक्षा अधिक रक्कम बँकांमध्ये जमा करण्यात आली आहे. यात बहुतांशी 50, 100 आणि 10 नोटांचा अधिक भरणा होता. त्यामुळे नाशिककरांना आता सुट्टे पैसे मिळण्यास मदत झाली आहे.
दहा रुपयांचे खोटे नाणे बाजारात आल्याचं तुम्ही अनेकांकडून ऐकलं असेल, मात्र ह्या साऱ्या अफवा असल्याचं आरबीआयनं स्पष्ट केलंय. चलनात असलेल्या पण रुपयाचं नवं चिन्ह नसलेली नाणी देखील खरी असल्याचं आरबीआयनं स्पष्ट केलंय. अनेक दुकानदार व्यापारी यांच्याकडून 10 रुपयांची नाणी स्वीकारली जात नसल्याची तक्रार आरबीआयला मिळाली होती. त्यानंतर आरबीआयनं एका सूचनेद्वारे ही नाणी खरी असल्याचा खुलासा केलाय. नोटाबंदीनंतर देशात अफवांचं पेव फुटलंय, त्यामुळे अशा अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन देखील आरबीआयनं केलंय. केंद्र सरकारने 500 आणि 1000 नोटा बदलण्याचा निर्णय घेतला आणि बँक एटीएम मध्ये पैसे बदलणाऱ्यांची एकच रांग लागली. एकीकडे या रांगा सुरू असताना चिंचवड मधला एक अवलिया मात्र नोटा जमा करतोय. पांडे यांनी देशविदेशातील नोटा, नाणी, पोस्ट तिकीटं आणि पुरातन काळातील मुद्रांकांचा आगळावेगळा संग्रह केलाय. विविध गव्हर्नर्सच्या काळात छापण्यात आलेल्या असंख्य प्रकारच्या नोटा आपल्या संग्रहात त्यांनी ठेवल्यात. 1 रुपयापासून ते 2000 नोटांचा ह्यात समावेश आहे. सध्या चलनातून 500 आणि 1000 नोट बंद करण्यात आली असली तरीही ह्या अवलियानं अशा प्रकारच्या विविध नोटा संग्रही ठेवल्यात. पीएमपीएलच्या विरोधात शिवसेनेनं आंदोलन पुकारलंय. पीएमपीएलमध्ये 500 नोटांचा काळा बाजार झालाय. प्रवाशांकडून मिळणारे सुट्टे पैसे पीएमपीएलच्या कर्मचाऱ्यांनी बँकेत भरले नाही, त्याऐवजी 500 आणि 1000 नोटा भरल्या आणि सुट्टे पैसे ब्लॅक मनी असलेल्यांना दिले असा आरोप शिवसेनेनं केला आहे. या प्रकाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी शिवसेनेनं हे आंदोलन पुकारलं होतं. पबमध्ये दारूच्या बिलावरून झालेल्या वादात एका युवकाचा खून झाल्याची घटना नागपूरमध्ये घडली आहे. शुभम महकाळकर असं हत्या झालेल्या युवकाचं नाव आहे. या प्रकरणी बार मालकावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर बाल मालकानं पूर्व नागपूर भाजप आमदार कृष्णा खोपडे यांचे पुत्र रोहित आणि अभिजित यांच्यावर तोडफोड आणि खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केलाय. अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या या प्रकाराचा अधिक तपास सुरू आहे. सांगली जिल्ह्यातलं अमणापूर हे कृष्णा नदीकाठावरचं गाव. ह्या गावात एका माशानं एका सापाला चक्क आपल्या जबड्यात पकडलं होतं. विशेष म्हणजे हा मासा पाण्यातून बाहेर येऊन ह्या सापाशी दोन हात फिरत होता. हा सारा प्रकार उपस्थितांनी आश्चर्यानं तोंडात बोट घालून बघितला. बघ्यांची प्रचंड गर्दी जमली होती, तरी देखील हा मासा विचलित होत नव्हता. सापाला आपल्या जबड्यात त्यानं घट्ट पकडून ठेवलं होतं. मांगूर जातीचा हा मासा होता. गोड्या पाण्यात आणि विशेषतः दलदलीच्या भागात हा मासा आढळतो. चविष्ट काटे कमी असलेला आणि औषधी गुणधर्म असलेला हा मासा आहे. हा मासा मिश्राहारी आणि निशाचार असतो. तर अशा या मांगूर माशाच्या तावडीतून सापानं कशीबशी आपली सुटका करून घेतली आणि तिथून धूम ठोकली. सर्पमित्रांनी विविध ठिकाणांहून पकडून आणलेले सर्प पिंपरी चिंचवड महापालिकेच्या चिंचवड संभाजीनगरमधल्या निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालयात दाखल केलेले तब्बल 25 साप मृत झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कर्मचाऱ्यांनी निष्काळजीपणा दाखवल्यानं हा प्रकार घडल्याचं समोर येत आहे. साप मरण पावण्याची 6 महिन्यातली ही दुसरी घटना आहे. यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील देऊरवाडी डोळंबा शिवारात 7.5 फूट लांबीच्या अजगराला सर्पमित्रांनी जीवनदान दिलंय. सध्या शेतीचा रब्बी हंगाम सुरू असून शेत मशागत आणि पेरणीची लगबग आहे. अशा देऊरवाडी डोळंबा शिवारात भला मोठा अजगर शेतकऱ्यांना दर्शन देत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण होतं. या अजगराला ठार मारावं असा विचार होता आणि हा विचार असताना सर्पमित्रांनी शिवारात जाऊन अजगराला पकडलं आणि वनविभागाचे मार्गदर्शन घेऊन सुरक्षितरित्या जंगलात सोडून दिलं. सर्पमित्रांच्या प्रयत्नानं ह्या अजगराला जीवनदान मिळालं. यवतमाळ जिल्ह्यात गोवंश हत्या आणि तेलंगणा सीमेवरून मोठ्या संख्येनं गोवंश तस्करी सुरू असून हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी 3 ट्रकमधून 46 बैलांची सुटका केली आहे. पांढरकवडा बायपास मार्गानं गोवंश तस्करी होत असल्याची माहिती बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मिळाली होती. त्यानुसार बायपासवर पाळत ठेवण्यात आली. रात्रीच्या सुमारास संशयास्पदरित्या जाणारे ट्रक विहीम कार्यकर्त्यांनी अडवून तपासणी केली असता त्यात बैलांना निर्दयीपणे कोंबल्याचं आढळून आलं. याबाबत शहर पोलिसांकडे तक्रार नोंदवण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून 5 आरोपींना ताब्यात घेत बैलांना कोंबलेल्या ट्रक गोरक्षणमध्ये रवाना केला आहे. द
दरवर्षी थंडीच्या मोसमात विदेशी पाहुणे भारतात येतात, मात्र ह्या विदेशी पाहुण्यांचा यावेळी जास्तच मुक्काम दिसतोय तो गोंदिया जिल्ह्यात. जिल्ह्यातील परसवाडा, झिलमिली आणि लोहारा येथील तलावांवर तब्बल हजारोंच्या घरात हे विदेशी पाहुणे हजारो किलोमीटरचा प्रवास करून या ठिकाणी दाखल झाले आहेत. त्यामुळे गावकरी वनव्यवस्थापन समितीच्या माध्यमातून संवर्धनासाठी काम करत आहेत आणि इथे येणाऱ्या पक्ष्यांविषयी पर्यटकांना जास्तीत जास्त माहिती कशी मिळेल त्याचा देखील ते प्रचार आणि प्रसार ह्या समितीच्या माध्यमातून करत आहेत. यात प्रामुख्याने युरोपमध्ये बदक प्रजातीतील ग्रेलॅक गूज मोठ्या प्रमाणात आले आहेत, तर नॉर्दर्न पिंटेल, कॉमन टेल, रेड पोचार्ड आणि कॉटम पिंगमे गूज ह्या स्थलांतरित पक्ष्यांचा देखील समावेश आहे. लातूर जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यातील उमरगा इथे शॉर्ट सर्किटमुळे आग लागून झोपेतच माय लेकराचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. उमरगा इथल्या किराणा दुकानदार रामदास बिराजदार यांच्या घराचं बांधकाम सुरू आहे, त्यामुळे नेहमीप्रमाणे 21 नोव्हेंबरला पहाटे 3:30 सुमारास बांधकामाला पाणी मारण्यासाठी ते उठले आणि अचानक पहाटे 4:00 सुमारास घरातून धूर आणि फटाक्यांचा आवाज येऊ लागला. त्यानंतर शेजाऱ्यांच्या मदतीने विद्युत पुरवठा बंद करून पाणी मारून आग विझवण्यात आली, मात्र ह्या आगीत पत्नी शुभांगी बिराजदार आणि 3 वर्षाचा चिमुरडा प्रेम बिराजदार ह्याचा होरपळून मृत्यू झाला आहे. राज्यातील नगर परिषद नगरपालिका निवडणुका जवळ आल्यानंतर आता फोडाफोडीच्या राजकारणाला सुरुवात झाली आहे. नांदेडमध्ये काँग्रेसची एक हाती सत्ता असलेल्या कोंडवाळी नगर परिषदेच्या 7 नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ऐन विधान परिषद निवडणुकीच्या दुसऱ्याच दिवशी काँग्रेसच्या या 7 नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानं सगळ्यांच्याच भुया उंचावल्यात, कारण नांदेड विधान परिषदेची निवडणूक काँग्रेस विरुद्ध सर्वपक्षीय उमेदवार अशी झाल्यानं एकेका मताला खूप महत्व आहे. फ्रेंडशिप दापोली यांच्या वतीनं दरवर्षी रंगवली प्रदर्शनाचं आयोजन करण्यात येतं. यावर्षी दापोलीमध्ये नामदेव मंदिरात हे प्रदर्शन भरवण्यात आलंय. फ्रेंडशिप ही संस्था गेली 28 वर्ष रंगवली प्रदर्शन भरवते. वर्षभरातील घडणाऱ्या महत्वाच्या घटनांवर दरवर्षी इथले स्थानिक कलाकार आणि मुंबई येथील कलाकार रांगोळी काढतात. झी24चे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर यांची देखील रांगोळी प्रदर्शनात काढण्यात आली आणि फ्रेंडशिपने अनेक कलाकार ह्या प्रदर्शनातून घडवले आहेत. बेळगाव टिळकवाडी वॅक्सिन डिपो मैदानात महाराष्ट्र एकीकरण समितीनं कर्नाटक सरकारच्या अधिवेशनाविरोधात महामेळाव्याचं आयोजन केलं होतं. ह्या मेळाव्याला कर्नाटक पोलिसांनी लेखी परवानगी दिली नव्हती, तरीही मराठी सीमा बांधव मोठ्या संख्येनं या मेळाव्याला हजर राहून कर्नाटक सरकारच्या दडपशाहीच्या विरोधात निषेध नोंदवतात. यावेळी प्राध्यापक ND पाटील यांनी कर्नाटक सरकार बेळगावात वारंवार अधिवेशन भरवून पोरखेळ आणि बालिश चाळे करत असल्याची टीका केली. बेळगावातील हे कानडी अधिवेशन म्हणजे 1.5 दिवसांचा गणपती असल्याचंही त्यांनी म्हटलंय. तर बेळगावचे आमदार संभाजी पाटील आणि अरविंद पाटील यांनी सीमा भागातील मराठी भाषिकांना मराठीतून सरकारी कागदपत्र देण्याची मागणी करत सभात्याग केला. पहिल्या दिवशी दोन्ही आमदारांनी भगवा फेटा परिधान करून सभागृहात प्रवेश केला होता. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.